तिकोपाध्ये स्त्री ते मणितले। तिकोपाध्ये आपल्या पत्नीला म्हणतात, ऐकतीसी आशी काही म्हणिये करुणे दी हो। ऐकतेस का? यापुढे श्री प्रभुबाबांना कोणतंच काम करू द्यायचं नाही। कोण जाणे हे काही नेनिजे, हे कोण आहेत हे आपण जाणू शकत नाही, कारण आपल्या बुद्धीला मर्यादा आहे, आपल्या विचाराला मर्यादा आहे, आपल्या कल्पनेला मर्यादा आहे। आपण काय कल्पना करू शकतो? तो कल्पातीत आहे, परमेश्वर हा कल्पातीत आहे, शब्दातीत आहे, आगम्य आहे, अगोचर आहे, अगाध आहे। अगम्य म्हणजे ती वस्तू आपल्याला कळू शकत नाही, अगाध म्हणजे ज्याचा गाधच लागत नाही असा तो परमेश्वर आहे। अकल्प आहे, आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे। अगोचर आहे म्हणजे आपण त्याला पाहू शकत नाही। आपल्या पाहण्याला स्मृती आहे, मर्यादा आहे, काय पाहू शकतो आपण? आपण नीट माणसाची पारख नाही करू शकत, ईश्वराला कधी ओळखणार आपण? आपण दे आपली सुद्धा पारख नाही करू शकत, पाहू शकत नाही आपण। तो काय फसगत झाली आपली, काहीतरी चुकीचं झालं आपल्याकडून, फार भावनेच्या भरात गेलो आपण, पुढे पसतावतो। म्हणजे आपण आपल्याला स्वतःला समोरच्याला नीट पाहू शकत नाही, पारखू शकत नाही, जाणू शकत नाही, समोरच्याबद्दल कल्पना करू शकत नाही। मा जीवाबद्दल तर तो परमेश्वर आहे, परमेश्वराबद्दल काय कल्पना करू शकतो? म्हणून तो अगम्य आहे, अगोचर आहे, अगाध आहे, अकल्पीयने शब्दातीत आहे, शब्दाने त्याचं वर्णनही होऊ शकत नाही परमेश्वर स्वरूपाचं। असा परमेश्वर आहे, परमेश्वर असा आहे। एकादी आमची कुलदेवता होई, त्यांना वाटलं कदाचित आपल्या कुळामध्ये जी काही एखादी सामर्थ्य शक्तिशाली देवता आहे ती न जाणं आपल्या घरामध्ये आलेली की काय, देवताच आपल्याकडे आलेली की काय। मग उपाध्ये गोसावे आते विनविले। मग तिकोपाध्याने गुंडू म्हणजेच गोविंद प्रभूंना विनंती केली, कारण झोपायला कोण टाकलेलं होतं कलवाड्यात गवराच्या तिथे। तस आमच्या बाईसाने पाय पोसण्यावर बसवलं देवाला 3 दिवस, कारण आपल्याला कळत नाही ना कोणाची योग्यता काय आहे हे आपण जाणू शकत नाही, तिथेच आपली फसगत होती। हे न ओळखताना हे सर्वात मोठं दुर्दैव आहे की समोरच्यामध्ये असलेली योग्यता आपल्याला न पारखता येणं हेच आपलं दुर्दैव आहे। म्हणून आपल्यापेक्षा जो कोणी श्रेष्ठ आहे तो ज्ञानाने श्रेष्ठ आहे, तो तपाने श्रेष्ठ आहे, तो योग्यतेने श्रेष्ठ आहे, तो त्यागाने श्रेष्ठ आहे, तो कर्तृत्वाने श्रेष्ठ आहे। श्रेष्ठत्वाचा एक निकष नाहीये, लक्षात ठेवा, श्रेष्ठत्वाचे अनेक निकष आहेत। तरी आपल्याला त्या व्यक्तीबद्दल त्या काही किंमत नसते, आपण समजतो आपल्यासारखेच। आपल्या सोबतचे लहान ते मोठे झाले हो, कालपर्यंत आपण आमच्या सोबत होते चड्डीवरती, अरे पण त्याच्यात आणि तुमच्यात किती बदल झालेला आहे याचा तर काही विचार करा। त्याच्यामध्ये तुमच्यात काही बदल आहे का नाही आहे? तुम्ही प्रपंचात आहात, तो साधक म्हणून आहे, तो संन्यस्त आहे, तो योगी आहे, तो तपावर आहे, तो साधनेवर आहे, तो विधीवर आहे, तुम्ही काय? तरीही आपण त्या समोरच्या व्यक्तीला आपल्यासारखं समजत असतो। इथेच गफलत होते, सर्वात मोठी गफलत आपली तिथे होते की आपण म्हणतोय का आपण लहान चार मोठा आमचे समर्थ झालेले, कालपर्यंत आम्ही यांना पाहत होतो काय। ही जी धारणा आहे आपली ती मोठी फसगतीची धारणा आहे, ही मोठी फसगतीची धारणा आहे। त्याचं श्रेष्ठत्व त्याचं मोठेपण आपल्याला न कळाल्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याकडून गफलत होते, कारण तो आपल्यापेक्षा साधनेवर आहे, ईश्वराच्या सेवेत आहे, तपावर आहे। आपण काय केलेलं आहे? आपण तर प्रपंचाच्या घराण्यामध्ये आहोत, जे काय होईल त्याच्यातून जेवढा मिळेल तेवढा, त्याच्यापेक्षा वेगळं आहे काय आपल्याकडे? त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही आपल्याकडे। तरी सुद्धा आपण आपल्याला ते कळत नाही, म्हणून ती ती परिस्थिती आहे।
आपण देवाला नाही समजू शकत, माणसालाच का समजू शकत नाही, देवाला काय समजणार आहात? म्हणून की ते त्याला कुठे झोपायला दिलेली जागा आहे, त्या गवऱ्याच्या शेजारी. काय कळालं? देव साक्षात देव तिथे आहे, ईश्वर तिथे आहे आणि गोलपटावर झोपायला दिलेलं आहे. म्हणजे धारणा जी आहे जीवाची, एकोपाध्यायाची धारणेत आणि आपल्या धारणेत काही फरक नाहीये, फरक तो काहीच नाहीये. आपली धारणा तीच असते, आपली धारणा तीच असते. म्हणून कधीही आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीला सन्मानपूर्वक सगळ्या विधी विधान करणं, सन्मानपूर्वक यथोचित सगळ्या गोष्टी करणं हे आपल्यासाठी एक आदर्श संस्कृती आहे. त्या संस्कृतीवर चालत राहणं हे आपल्यासाठी कर्तृत्वाने ते करायला पाहिजे. आपण तसं वागायला पाहिजे. तेथून उठी जोजी, मग ते उपाध्यायांनी त्यांना विनंती केली, श्री प्रभू बाबा हो, तुम्ही ज्या ठिकाणी झोपलेले आहात तिथून आता तुम्ही उठा, इथे तुम्ही झोपू नका. पटीशाळे पहोड स्वीकारी जोजी, जे आमच्या घराचं पटीशाळा आहे, अंगण आहे, तिथे तुम्ही झोपा. हे घराच्या बाहेर झोपवलेलं होतं त्यांना, ओसरी बाहेर घराच्या गवऱ्याच्या तिथे. गोसावी विनंती स्वीकारली. का स्वीकारली? तर परमेश्वराचं हेच वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा, की परमेश्वर जीवाचे सर्व दोष उदरात घालून, पोटात घालून, पुन्हा तो ममतेने दयाळूपणाने, त्याच्याकडे तो दयाळू आहे. परमेश्वर हा दयाळू आहे, तो कृपाळू आहे, तो ममताळू आहे, तो कणवाळू आहे, तो कृपेचा सागर आहे. म्हणूनच कसाही जीव वागला, कसाही जीव वागला तरी तो जीवावर कृपाच करतोय, जीवावर दयाच करतोय, जीवाच्या बद्दल करुणेने तो ओथमलेलाच आहे. एवढी मोठी अक्षम्य चूक पोटात घालूनही देव म्हणतात काही हरकत नाही, आम्ही तुम्हाला तुमची विनंती आम्ही मान्य करतो. आणि पटीशाळेमध्ये त्यांनी झोपण्यासाठी विजय केलेलं आहे, म्हणजे आलेले आहेत. उपाधी मड अंथुरावया दिला, मग त्यांना अंथरून बी उच्च प्रतीच दिलं श्री गुरु बाबांना. रावळो तुम्ही ओसरीवरे निद्रा करा, आता तुम्ही आजून पुढे या ओसरीमध्ये झोपा. ते गोसावी मानिले, तिकोपाध्याचे घर पूर्वाभिमो. आता ही जो आवार आहे वृद्धपूरचा, तो पूर्वाभिमुखच आहे. आवारो पटीशाळे दक्षिणले कडे ओटा होता, त्या आवारात पटीशाळेच्या दक्षिण बाजूला ओटा होता. तिकडेच वासुरवाची कोठी होती, तया ओट्यावरी गोसाव्यास अवस्थान झाले. तेत पहुड होय एकूण 60 वर्षे आवारी अवस्था. तिकोपाध्याच्या आवारामध्ये श्री प्रभू बाबा 60 वर्ष राहिलेले आहेत आणि राजमठामध्ये 60 वर्ष राहिलेले आहेत. 60 आणि 60 120.